सिंपल लिविंग ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज आपण एक साऊथ इंडियन डिश बघणार आहे, मेदू वडा, ज्याला उडीद वडा पण म्हटलं जाते. सर्रास घरोघरी आता पदार्थ केला जातोय, पण प्रत्येकाच्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक असतो. माझ्या पद्धतीमध्ये जे काय आहे वेगळं ते मी आता तुम्हाला दाखवते. साहित्यामध्ये सुरुवातीला उडीद डाळ, मी 1/2 किलो उडीद डाळ घेतलेली आणि 2 तास भिजत घातले. मी कमीत कमी वेळ भिजत घालते. साधारण ज्यावेळेला आपल्या लक्षात येईल की उडीद डाळ आपली भिजली आहे त्यावेळेला आपण कृती करायला घ्यायला काही हरकत नाही. आता ही डाळ आहे ना मी मिक्सरमध्ये वाटायला घेणार आहे. पण माझ्या पद्धतीमध्ये असं आहे की मी एका वेळेला सगळी डाळ वाटत नाही. जर आपल्याला एका घाण्याचं करायचं आहे ना तितकीच डाळ मी घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तेवढीच डाळ आधी सुरुवातीला आपण बारीक करून घ्यायचं. पाण्याचा वापर बऱ्यापैकी करायचाच नाही. जर आपल्याला वाटलं की डाळ फिरत नाहीये तर थोडंसं पाणी घालायला काही हरकत नाही. हे बघा मी मिक्सरला हे लावून घेतलं पाणी न घालता, पण डाळ तितकीशी वाटली गेली नाही. आता आपण त्यात थोडंसं पाणी घालू. थोडंसं पाणी घातल्यानंतर हे आपलं असं मिश्रण तयार झालंय बघा, जे आपलं पडतही नाही आणि व्यवस्थित झालेलं आहे, खूप पातळ झालेलं नाही. आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. हे पीठ आपलं तयार झालेलं आहे मिश्रण सगळं. आता ह्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय आणि हे मिक्स करायचं आपल्याला. त्यानंतर ना ह्या पिठाला आपल्याला असं असं करायचंय ज्यामुळे ना ह्यात पोकळपणा तयार होऊन ना सोडा न घालता सुद्धा हे वडे चांगल्या पद्धतीने फुगले जाते. जितकं जास्त करेल तितके वडे सुंदर होते. आता आपण करायला लागले तर मिश्रण आपलं फुगले चांगलं. आता आपण पाण्याचा हात लावून हाताला पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर 4 बोटांवर हे असं घ्यायचं आपल्याला हे मिश्रण. अंगठ्याला पण पाणी लावून ना मध्ये होऊन पाडायचं आणि हे असं सोडायचं. मी दाखवत जाते आलेलंच नाही. असं मध्ये होल करायचं आणि असं सोडायचं. प्रत्येक वेळी पाण्यात बोट घालायचं आणि सोडायचं. शक्यतो वडे ना तुम्ही जास्त लो फ्लेमवर किंवा जास्त हाय फ्लेमवर पण करू नका. मीडियम फ्लेम पाहिजे, तेल चांगलं तापलेलं पाहिजे, म्हणजे आतपर्यंत वडे व्यवस्थित तळले जातात, कच्चे राहत नाही. साधारण ह्या रंगावर झाल्यानंतर आपल्याला वडे काढायचे आहेत. तुम्ही जर असे मारून बघितले तर तुमच्या लक्षात येईल हा जो आवाज येतोय याच्यावरून वरून अगदी क्रिस्पी झालेले आहेत. आणि आतून नंतर तुम्हाला दाखवते मी कसे स्पंजी होतात ते. आपले उडीद वडे तयार झालेले आहेत. जास्त तेल खेचलेले नाही, कोरडे झालेत आपले उडीद वडे. पुन्हा वरून मस्त क्रंची झालेले आहेत हे आपल्याला आवाजावरून लक्षात पण येईल. आणि मी फोडून दाखवते वाटलेस तुम्हाला की आतून कसे झाले. हे बघा आतून व्यवस्थित जाळी फुटले त्याला आणि सॉफ्ट झाले. असेच तुम्ही पण उडीद वडे करून बघा. सोडा वगैरे मी वापरलेला नाहीये. तुम्ही सोडा घातला तरी पण चालेल, पण तेल जर कमीत कमी तेलामध्ये भरपूर वडे जर आपल्याला करायचे असले तर ह्या कृतीप्रमाणे तुम्ही करू शकताय. डाळ जास्त वेळ भिजवायची पण गरज नाही, म्हणजे थोडक्यात झटपट होणारे उडीद वडे असं जरी याला म्हटलं तरी चालेल. अशीच कृती करा आणि मला प्रतिक्रिया द्या. थँक्यू.